तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्याडमध्ये आपण वनरक्षक रिझल्टबाबत महत्त्वाचा जो डाऊट आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत आणि महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी बघणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो खूप दिवस झाले विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की सर वनरक्षेचा रिझल्ट कधी लागणार आहे ग्राउंड कधी होणार आहे हा प्रश्न खूप दिवसांपासून विद्यार्थ्यांना पडलेला दि आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं तुम्हाला उत्तर मी आचळमध्ये प्रोव्हाइड करणार आहे काही विद्यार्थी म्हणतात की सर ठिकाणी पेसा निर्णयामुळे वनरक्षेच्या ठिकाणी रिझल्ट लागत नाही आहे तर विद्यार्थो खरोखर पेसान निर्णयामुळे ठिकाणी वनरक्षक भरतीला ब्रेक लागलाय का किंवा वनरक्षेसाठी किनी पुढची प्रोसेस होत नाही आहे खर हे खरं आहे का आता विद्यार्थ्यांनो मित्रांनो पेसा जी पेसेची जी काही सुनावणी ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आता विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने यावर काय निर्णय दिला आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं पुन्हा एकदा मित्रांनो ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे की नेमकं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने ला काय सांगितलं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो खरोखर पेसा निर्णयाचा अडथळा मित्रांनो वनरक्षक भरतीला आहे की नाही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत फक्त तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतर्ब मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी ना। आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काढलेल्या लॅल क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार आहे आणि तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कारण विद्या मित्रांनो आजच्या ठिकाणी आपण नवीन व्हॉट्सअप चॅनल ओपन केलं आहे खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्हालाही जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीटीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झालेत तुम्हालाही जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकतात तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे की भरतीला ब्रेक सर्वोच्च न्यायालयाच्या चे निर्णयाला छेद आता मित्रांनो खरोखर तुमचा वनश्चारी चढ पेसा निर्णयामुळे रखलेला आहे का तर मित्रांनो जे काही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तेच तुमच्यापर्यंत मी सांगणार आहे तर बघा ट्रायबल फॉर्मचा मित्रांनो दावा आहे की भरती प्रक्रिया पूर्ण करा आणि नियुक्तीनंतर द्या नेमकं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं आहे हे या आपल्याला यावरून कळून जाईल तर बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक सहा मुख्य सचिव यांनी स्वतः मित्रांनो बघावं आणि भरती प्रक्रियेतील स्थगिती उठवण्याचे आदेश द्यावेत सामान्य प्रशासन विभाग महसूल व वन विभागाचे मित्रांनो आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करणारे आहेत म्हणजेच मित्रांनो काय तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महसूल विभाग दिले म्हणजे तलटीपद भरती असेल वन विभाग सुद्धा दिले म्हणजे तुमची वनरक्षा भरती आहे आता विजयंत्र सांगायचं येतो साहेब कि ने, सहल, ने ने बहुत बहुत, चा, चा, की वन विभाग भरतीने आणि मित्रांनो वन विभाग भरती असेल तलाटी भरती असेल जे काही मित्रांनो विभाग आहे त्यांनी मित्रांनो जे आदेश दिले आहे पद भरतीबाबत ते आदेश मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विपर्यास आहे म्हणजे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्याच्या विपर्यास ते आदेश या ठिकाणी मित्रांनो सरकारने दिले आहेत आता यामुळे मित्रांनो काय झाले आहे ते तुमच्या भरत्या रखडलेल्या आहे तलाटीची रखडलेली आहे वनरक्षेची रखडलेली आहे जेडपीची रखडलेली आहे आता विधी ह्या भरत्या रखडल्या आहे का कारण पेसेचे निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या भरत्या रखडल्या आहे असं मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे आता मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की भरती थांब किंवा भरती करू नका असा आमचा दावा नाही आहे किंवा असं आम्ही सांगितलेलं नाही असं कोणी सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा हेतू असा आहे की तुम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे सर्व परीक्षा घ्यायची आहे रिझल्ट जाहीर करायचं आहे रिझल्ट जाहीर नंतर नेवड यादी जाहीर करायची आहे जे पात्र उमेदवार असतील त्यांचे नावाडिकेने आमच्यासमोर मांडायचे पण त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यायची नाही आहे आता तुम्ही म्हणाल की सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा थांबवली तर मी तर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे भरती थांबवायची नाही आहे भरती पूर्ण करायची आहे फक्त जी शेवटची प्रोसेस असते जॉईनिंग किंवा नियुक्ती ती नंतर द्यायची कधी द्यायची ज्यावेळेस आम्ही आदेश देऊ त्यावेळेस ती नियुक्ती द्यायची सांगितलेलं आहे पुढे बघा भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी परंतु नियुक्ती आदेश नंतर द्यावेत चालू असलेली भरतीची प्रक्रिया थांबू नये असं मित्रांनो आणखीन सांगण्यात आलं आहे स्पष्टपणे तुम्ही बघू शकता ट्रायबल फॉर्मनं मित्रांनो हा दावाडिकने केला आहे की कोणतीही भरती प्रक्रिया थांबू नका मग तुमची वनरक्षेची असेल झेडपीची असेल किंवा तरटीची असेल कोणतीही भरती प्रक्रिया थांबवायची नाही आहे सर्व भरतीची प्रोसेस एक कंप्लीट करून ठेवायचं सांगितलेलं आहे जेणेकरून मित्रांनो फक्त जे नियुक्ती आदेश आहेत त्या ठिकाणी थांबवायचे ज्यावेळेस आम्ही आदेश देऊ त्यावेळेस नियुक्ती द्यायची असं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा मित्रांनो काय झालं आहे तर सरकारने वेगळा अर्थ काढलेला आहे आणि वेगळा अर्थ असा काढलेला आहे की सर्व सरकारचं मत असते की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे की भरती प्रक्रिया थांबवा तोपर्यंत कोणतीही भरती प्रक्रिया करू नका जोपर्यंत पेशाचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारने काय केलं तर मित्रांनो भरतीची जी काही प्रक्रिया होती त्या ठिकाणी स्थगित केली आणि भरतीच्या ठिकाणी प्रक्रिया मित्रांनो थांबवली तर त्यामुळे मित्रांनो ट्रायबल फोरमचं ठिकाणी दावा होता आणि ट्रायबल फोरमने मित्रांनो निवेदन दिलं आहे राज्य सरकारला की ही जी भरती प्रक्रिया तुम्ही थांबवली ती भरती प्रक्रिया सुरू करा आणि फक्त नियुक्ती जी शेवटची आहे ती नंतर द्यायची त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो बाकीच्या इतर ज्या भरतात जसं की आरोग्यविषयी भरती सुरू झाली आहे आता मित्रांनो आरोग्य भरतीमध्ये जे पदं होते तेच पदं झेडपीमध्येही आहेत मग झेडपीचे पदं का थांबवले आहेत आणि आरोग्यविषयी एक्झाम का झाली असंही प्रश्न की निर्माण झालेला आहे मग त्याला प्रेसेसचा प्रॉब्लेम नाही यायला का असाही प्रश्न की निर्माण झालेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला निर्णय असा आहे की भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे फक्त नियुक्ती ठिकाणी नंतर द्यायची आहे मग तुम्ही एक्झाम घ्या रिझल्ट जाहीर करा निवड यादी जाहीर करा फक्त नियुक्ती आदेश जे हे नंतर द्यायचे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगत नाही तोपर्यंत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे एवढी माहिती तुमच्या लक्षात आता मुद्दा आहे की जर तसं होत नसेल किंवा भरतीच होत नसेल सुरू तर मग आता जी काही सर, राज्य सरकारचं मत आहे की पेसाचा निर्णय झाल्याच्या भरती होईल तर मित्रांनो त्या दिशेने जर आपण बघितलं तर तुमचं जे काही पेसेचा निर्णय तो कधी होणार आहे तर पेसेचा निर्णय आहे मित्रांनो नऊ तारखेला नऊ जानेवारीला सुनावणी होणार आहे आता नऊ जानेवारीला मित्रांनो फायनल डिस्पोजल येईल का सांगता येत नाही कारण खूप सारे जर तुम्ही बघितलं आता काय मी या ठिकाणी सुप्रीम कोर्ट नाही आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय असेल किंवा सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल हे कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो आता बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ तारखेला पेसा भरती वगैरे किंवा सुनावणी होणार आहे नऊ तारखेला जर मित्रांनो फायनल डिस्पोजल जर आला तर मित्रांनो तुमचा भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे आणि जर फायनल डिस्पोजल जर नाही आला तरी सुद्धा मित्रांनो कमीत कमी एवढी तरी अडकिणी मागणी केली जाईल की तुमच्या भरतीच्या अडकिणी प्रक्रिया सुरू करावी आणि त्यानंतर मित्रांनो राज्य सरकार भरतीची प्रक्रिया अडकिणी सुरू करणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका तुमच्या नऊ तारखेच्या नंतर तार मित्रांनो तार तार भरतीच्या सर्व प्रक्रिया ठिकाणी कंप्लीट केले जाणार आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी तुमचा वर ठिकाणी निकाल राखून ठेवला आहे तो अडकिणी लवकरात आता जाहीर केला जाईल नऊ तारखेच्या नंतर पेस निर्णयाबाबत ठीक आहे तर संपूर्ण तुम्हाला मी जी रियालिटी होती ती तुमच्यासमोर अडकिणी मी सांगितलेले अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटा पडचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद